राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामलेच्या गुंडगिरीमुळे बदलापूर पुन्हा एकदा चर्चेत आलं. मात्र राजकीय गुंडगिरीची ही काही इथली पहिलीच घटना नाही. बदलापूरच्या इब्रतीला गालबोट लावणाऱ्या या सगळ्या घटनांचा आढावा घेणारा खास रिपोर्ट बदलापूर के गुंडे. बदलापूर डोंबिवलीनंतर सांस्कृतिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा बदलापूर. मात्र गेल्या 2-3 वर्षात इथं जो राजकीय हिंसाचार उसळलाय त्यामुळे बदलापूर बदनाम झालाय. आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत आणि वांगणे इथं शिवसेना नेते रवी पाटील यांची हत्या झाली. 2013 बदलापूरचे भाजपचे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदेश कामगार संघटना सरचिटणीस शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 2014 गांधी चौक परिसरात भर दिवसा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर उपाध्यक्ष योगेश राऊत याच्यावर गोळीबार करण्यात आला. एप्रिल 2014 बदलापूर शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची 2 अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. एप्रिल 2015 कुळगाव बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपशाखा प्रमुख आणि रिक्षा चालक केशव मोहिते याची निर्घृण हत्या करण्यात आली. आता राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले या एका सुशिक्षित राजकारण्याचा खरा चेहरा CCTV मुळे जगासमोर आलाय. शहरावरून राजकीय गुन्हेगारीचा नांगर फिरत असताना इथल्या लोकांचं दैनंदिन जगणं मुश्किल झालंय. हे सर्व रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्यानं कसं जगायचं असाच प्रश्न बदलापूरकरांना पडलाय. आचार्य अत्र्यांपासून सावरकरांपर्यंत अनेक लोकांनी या गावाला, टिळकांपासून आंबेडकरपर्यंत, बाबासाहेबांपर्यंत अनेक लोकांनी या गावाला भेट दिलेली आहे. आणि असं हे सांस्कृतिक गाव जेव्हा वाढत चाललंय त्यावेळी ही कुठली गुन्हेगारी प्रवृत्ती इकडे शिरायला लागलेल्या आहेत. कधी गुन्हे गोळीबाराच्या स्वरूपात होत आहेत, लूटमार होतीये, फसवणुकीचे गुन्हे चाललेले आहेत. हे कधीच बदलापूर नव्हतं. आमचं नगरसेवकांनी जे कृत्य केलं ते खूपच लाजीरवाणं कृत्य आहे. खरं जर नगरसेवकच असं करायला लागला तर मग आज ऍक्च्युली नगरसेवक म्हणजे आम्ही त्यांना न्यायदेवता समजतो, पण तीच जर असा अन्याय करायला लागल्यानंतर मग आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं. आशिष दामले सारखे राजकीय गुंडे पोलीस संरक्षणातच गुंडगिरी करतायत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. बदलापूर मधला हा सुडाग्नी कधी थांबणार असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. चंद्रशेखर भोयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.